30-40 हजार महिलांची बचत गट आहेत. आणि त्या माझ्या सासूबाईंचं हेच ध्येय आहे की आपल्या महिला ह्या स्वतःहून त्यांना त्यांची प्रश्न मांडता आली पाहिजे. महिला सक्षमीकरणवर त्यांचं खूप भर आहे. बरोबर. आणि त्या पद्धतीने त्या प्रयत्न करतायत खूप वर्षांपासून. आपण जर आपल्यामध्ये काही कलागुण आहे किंवा आपल्याला जर पैसे कमवायचे चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे तर लाज कसली वाटली पाहिजे. चांगलं चांगलं काम करतोय आपण. ताई आपण शालिनीताई तुमच्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून समाज कार्य केलं. नेमकं हा बचत गट कशा प्रकारे काम करतो, तुम्ही देखील त्यामध्ये काम करता, कशा पद्धतीने याचं कामकाज चालतं वगैरे, तुमचा रोल नेमकं कसा काय आहे त्यामध्ये? आता जनसेवा फाउंडेशन ही एक आपली एनजीओ आहे ज्याच्यामध्ये आपण बरेच बचत गट करून घेतलेली आहे. जवळपास 30-40 हजार महिलांची बचत गट आहेत. आणि त्या माझ्या सासूबाईंचं हेच ध्येय आहे की आपल्या महिला ह्या स्वतःहून त्यांना त्यांची प्रश्न मांडता आली पाहिजे. त्यांना एक प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला पाहिजे की जिथं ते त्यांच्या काहीतरी 4 पैसे कमवू शकतील, पायावर उभं राहू शकतील. महिला सक्षमीकरणवर त्यांचं खूप भर आहे. बरोबर. आणि त्या पद्धतीने त्या प्रयत्न करतायत खूप वर्षांपासून. मग त्यासाठी आम्ही दरवर्षी लोणीला बचत गट मेळावा भरवतो की जिथं कुठेतरी महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळतोय आणि त्या त्यांचं कलागुण जे त्यांच्यामध्ये आहेत ती लोकांना दिसत आहेत. कारण कुठेतरी महिलांना ते प्लॅटफॉर्मच मिळत नाही ते प्रेझेंट करण्यासाठी. ते प्रेझेंट हा मार्केट नसतं किंवा लोकांसमोर कसं जायचं कुठेतरी हा प्रश्न असतो. आता माझेच काही अनुभव आहेत. माझा बचत गट आहे आणि आमच्या मैत्रिणींनी सहज ठरवलं की चला आपण पण या महिलांसारखं काहीतरी स्टॉल लावू. तर मी माझ्या मैत्रिणींनी असं पावभाजी छोले भटुरे असं स्टॉल लावला की दररोज वेगळं वेगळं काहीतरी. मग हिला एकीला हे जमतं एकीला ते जमतं आम्ही लावायचो. आणि लोणीलाच लावला होता. आणि तिकडे जेव्हा सगळेजण म्हणायचे की ताई आम्हाला तुमच्याबरोबर फोटो काढायचा, तुम्ही म्हणायचे आधी पावभाजीची प्लेट विकत घ्यायची आणि मग माझ्याबरोबर फोटो काढायचा. आणि कुठेतरी एका महिलेनी चांगल्या पद्धतीने ते ऑब्झर्व केलं. आणि जेव्हा ते बचत गटाचा मेळावा आमचा संपला तेव्हा आम्ही महिलांना सांगतो की तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला 3-4 दिवसात कसा अनुभव आला, तुम्ही काय शिकलात वगैरे. तर एका महिलेने सांगितलं की माझी चहाची टपरी आणि मी चहाच्या टपरीवर उभं राहायचे. म्हणे इथं स्टॉल लावला होता त्यांनी चहाचा, तर उभं राहायचे आणि लोकांचा टाईम असतो की सकाळी चहा घ्यायचा 4 वाजता चहा घ्यायचा असं मध्ये नाही. मग मला जास्त काही सेलच होत नव्हता मग दिवसभर. पण ज्या पद्धतीने मी ताईंना बघितलं की ताई उभं राहतायत आणि कस्टमर्सला ओढून ओढून स्टॉलवर घेऊन जातायत की चला माझी पावभाजी टेस्ट करा. हा आम्ही हे बनवलंय, आमच्या मैत्रिणी उभ्या आहेत, आमचा बचत गट उभा आहे. तेव्हा मला असं वाटलं जर ताई करू शकतात तर मी पण तर काहीतरी केलं पाहिजे. मग मी माझी केटली उचलली, ग्लास उचलला, सगळ्या स्टॉलवर फिरायला लागले आणि मग माझा सेल वाढला. कारण लोकांना पण तिथे बसून चहा मिळतोय, मग त्या चहा घेतायत आणि माझा सेल वाढला. आणि मला ते ऐकून इतकं छान वाटलं की मी बरं झालं हे धाडस केलं. कारण आपण जर आपल्यामध्ये काही कलागुण आहे किंवा आपल्याला जर पैसे कमवायचे चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे तर लाज कसली वाटली पाहिजे. चांगलं चांगलं काम करतोय आपण. आपण आपल्यातलं काहीतरी कलागुण आपण जर सादर करतोय आणि मग त्यांना जर महिलांना कुठेतरी मार्केटिंग कशी करायची काय करायची तर महिला पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडतात आणि एकदमच सगळ्यांशी संवाद साधता येत नाही. मग असं जर कोणीतरी मोटिवेट करायला असलं तर त्यांना छान वाटतं. आणि ती मोटिवेट झाली आणि मला खरंच माझाच अभिमान वाटला की चला छान वाटलं. ती पुढं आली तर नक्कीच माझ्या सासूबाईंना किती छान वाटत असेल कारण त्यांनी इतक्या महिलांना त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. आणि महिला आमच्या परिसरातल्या असो किंवा नगर जिल्ह्यातल्या सगळ्याच महिला आईंचं नाव अगदी अभिमानाने घेतात, हो कौतुकाने घेतात. पायाभरणी करण्यासाठी खूप काम केलंय त्याने, खूप काम केलेलं आहे. बचत गटाची क्लासेस वगैरे सगळ्या पद्धतीने त्या महिलांना अवेलेबल करून देतात. महिलांना कर्ज अवेलेबल करून देतात त्यांच्या उद्योगधंद्यासाठी. महिलांना अजून काही गरज असेल आर्थिक वगैरे तर त्या सगळीकडनं त्यांना मदत करतात. एवढे बचत गटामधून तुम्ही पाहिले असतील स्टॉल वगैरे उभारताय, तुमची एखादी आवड होती का अशी कुठले तरी एक कलागुण की आपणही ती सादर केली पाहिजे, त्या महिलांना बघून एक प्रभावित होऊन की आपणही एखादी गोष्ट ही सादर केली पाहिजे तिथं? नाही नक्कीच वाटत. पण आता
केलं पण आहे. आता तुम्हाला जसं मी उदाहरण दिलं की आम्ही हा काहीतरी आपला स्टॉल उघडायचा, गोष्ट की जी तुम्हाला वाटते की मी हा स्टॉल असो की ही माझी आवड आहे आणि मी ती सादर केली पाहिजे. असं नाही वाटत तर खूप, पण करायचाही प्रयत्न करतच असते आणि शक्यतो आता वेळ नाहीतर काहीतरी पेंटिंग करून किंवा काय वगैरे असं काहीतरी मग केलं असतं. मी तुम्हाला पेंटिंगची आवड आहे? आहे, मला चित्र काढायची वगैरे आवड आहे आणि बाकी आहेत बऱ्याच आवडी. पण मग आता वेळ वगैरे भेटतो कधी चित्र वगैरे? दादांचं वगैरे एखादं चित्र काढलं? नाही नाही, एवढं ऍडव्हान्स नाही जमत मला, पण नक्कीच घरी बसल्या बसल्या काढत असते काहीतरी. आणि कोविडच्या काळामध्ये जरा वेळ होता तेव्हा थोडं जास्त एक्सप्लोअर केलं मी, बाकी नाही जास्त. आता हल्ली काही असं छंद वगैरे वेळ भेटतोय? नाही, आता सध्या तर काहीच वेळ नाहीये छंद वगैरे जोपासायला. मुलगा छोटा आहे, 1.5 वर्षाचा आहे, तर त्याच्या सोबतच असते आणि आता सध्या प्रचाराच्या याच्यातच आहे.